नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत आणि त्या दिवसाचं थीम आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू करूयात -करू तुम्ही जर नवीन असायला चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बिलकोन ते क्लिक नक्की करा चला तर मग आपण संपूर्ण मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूयात सर्वात प्रथम आपण एक मेपासून सुरुवात करूयात एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि दुसरा आहे महाराष्ट्र दिन कारण महाराष्ट्र हा सेपरेट राज्य झाला एक मे एकोणीसशे साठमध्ये एक मे एकोणीसशे साठ आपण महाराष्ट्र स्थापना दिवस म्हणून साजरा करतो आणि भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा दो कामगार दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला तो एक मे एकोणीसशे तेवीसमध्ये एक मे एकोणीसशे तेवीस कुठं तर मद्रासमध्ये हे महत्त्वाचं लक्षात ठेवा हे एकदा पेपरला विचार आहेत एक मे एकोणीसशे तेवीसमध्ये सर्वात पहिल्यांदा लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीने मद्रासमध्ये पहिल्यांदा एक मे दिन साजरा हा साजरा करण्यात आला ओके म कामगार दिनाचे प्रतीक असलेले लाल ध्वज देखील यावेळेस प्रथम वापरण्यात आलेला होता तर हे आहे एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र कामगार दिन ओके वर्ल्ड लेबर डे म्हणतो आपण आणि त्यानंतर महाराष्ट्र दिन आपला दुसरा दिवस आहे दोन मे दोन मेला असतं जागतिक टुना दिन वर्ल्ड टुनाडे टुना हे एक माशाचा प्रकार आहे ओके मासा आहे वर्ल्ड टुनाडे आणि सर्वात पहिल्यांदा हे दोन हजार सतरामध्ये साजरा करण्यात आलं सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड टुनाडे साजरा करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये माशांच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढविणे आणि जगभरातील शाश्वत मासेमारीचा अधिक प्रसार करणे याच्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो ओके लक्षात ठेवा दोन मेला असतं वर्ल्ड टू त्यानंतर आहे तीन मे तीन मे तीन मेला असतं जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे ओके तर हे असतं तीन मे रोजी आणि सर्वात पहिल्यांदा जी युनायटेड नेशन्सच्या आमसभेने सर्वात पहिल्यांदा याची घोषणा केली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये घोषणा केली आणि दोन हजार वीसची जर याचं थीम काय आहे असं विचारलं तर दोन हजार वीसचं थीम आहे जर्नलिझम विदाऊट फिअर और फेवर जर्नलिझम विदाउट फिर ऑर फेवरचं दोन हजार वीसचा थीम आहे ओके लक्षात ठेवा आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे तीन मेला असतं ओके आणि या दिवशीच असतं जागतिक सौर दिन ओके वर्ल्ड सन डे तीन मेलाच असतं जागतिक सौर दिन आणि दोन हजार वीसचा ओके दोन हजार एकोणीसचा ओके दोन हजार एकोणीसचा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेचा जो अवॉर्ड आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड ओके हे कोणाला मिळालं आहे तर कोलंबियाचे पत्रकार आहेत एक जिनेत बेडोया लेमा जिनेत बेडोया लिमा यांना मिळालेला आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड दोन हजार एकोणीसचा दोन हजार वीसमध्ये देण्यात आलेला आहे त्यांना ओके okay. तर हे आहे तीन मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आणि हे आहे वर्ल्ड संडे जागतिक सौर दिन चार मे ओके okay. त्यानंतर आहे चार मे चार मेला असतं जागतिक अग्निशामक दिन वर्ल्ड फायर फायटर्स डे अग्निशामक दिन आणि चार मेला हे साजरा करतो सर्वात पहिल्यांदा हे जे हे जे दिवस आहे तो साजरा करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सर्वात पहिल्यांदा एकोणीशे नव्याण्णवमध्ये जागतिक अग्निशामक दिन साजरा करण्यात आला आणि लाल आणि निळ्या रंगाचे जे रिबीन आहे त्याचं प्रतीक चिन्ह आहे ओके लाल आणि निळा कारण लाल आ, हे जे रंग आहे हे आगीशी संबंधित आहे अग्निशामशी संबंधित आहे आणि या जे आहे ते पाणी आहे पाणी तर हे आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन चार मे त्यानंतर पाच मे ओके पाच मेला असतं जागतिक व्यंगचित्रकार दिन जागतिक व्यंगचित्रकार दिन ज्याला आपण वर्ल्ड कार्टुनिस्ट डे म्हणतो वर्ल्ड कार्टुनिस्ट डे पाच मे त्यानंतर आहे आठ मे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आठ मेला असतं जागतिक रेडक्रॉस दिन वर्ल्ड रेडक्रॉस डे हे असतं आठ मेला कारण एक व्यक्ती आहेत जे या सोसायटीचे किंवा रेडक्रॉस सोसायटीचे संस्थापक आहेत हेन्री डुनांट यांची जयंती असते आठ मेला ओके याचं नाव नाव लक्षात ठेवा हेनरी डुनांट याची जयंती असते आठ मेला ओके आठ मे अठराशे अठ्ठावीसमध्ये त्यांचा जन्म झालेला होता आठ मे यांचा दिवस आपण यांचा जन्मदिवस आपण जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि विशेष म्हणजे हेन्री ड्युनांट हे खूप महत्त्वाचं आहे यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार देखील मिळाला होता नोबेल पुरस्कार शांततेचा नोबेल पुरस्कार तो पहिला मिळाला होता ना तो हेन्री ड्युनांट यांनाच मिळालेला आहे तर हे आहे आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन त्यानंतर आहे अकरा मे सॉरी दहा मे ओके दहा मेला असतं राज्य जलसंधारण दिन राज्य जलसंधारण दिन दहा मेला असतं सा दहा मेला आपण साजरा करतो त्यानंतर अकरा मे अकरा आग्रा मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो नॅशनल टेक्नॉलॉजी डे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे सर्वात पहिल्यांदा हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साजरा करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सर्वात पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि याला तंत्रज्ञान दिन तंत्रज्ञान दिन असं कोणी म्हणावं असं सांगितलं तर ते आहेत वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी अकरा मेला तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करा म्हणून कोणी सांगितलं तर वाजपेयी कारण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कोणाची सत्ता होती भारतामध्ये तर अटल बिहारी वाजपेयी हे बी जे पी सरकार होतं आणि विशेष म्हणजे अकरा मेलाच अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जे पोखरण अणुचाचणी आहे ओके दुसरी ती देखील करण्यात आलेलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन शक्ती ऑपरेशन शक्ती याचं नाव आहे त्याला आपण शक्ती दोन असे देखील म्हणतो ज्यावेळेस वेळेस त्याचे जे नेतृत्व होत। ने केले होते ते होते ए पी जे अब्दुल कलाम ए पी जे अब्दुल कलाम याने याचं नेतृत्व केलेलं होतं पोखरण दोनची अनुचाचणी म्हणतो आपण अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला केलं करण्यात आलेलं होतं तर हे आहे अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नॅशनल टेक्नॉलॉजी डे त्यानंतर आहे बारा मे हे पण खूप महत्त्वाचं आहे बारा मे बारा मेला असतं आंतरराष्ट्रीय नर्स दिन ओके आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन ज्याला आपण नर्स म्हणतो इंटरनॅशनल नर्सेस डे ओके तर आ, हे एक व्यक्ती आहेत फ्लोरेन्स नायटिंगेल यांची जयंती आपण नर् आंतरराष्ट्रीय नर्स न नर्स दिन म्हणून साजरा करतो फ्लोरेन्स नायटिंगेल ओके फ्लोरेन्स नायटिंगेल यांची जयंती असते अकरा मेला आणि यांची दोन हजार वीसमध्ये दोनशेवी जयंती आहे हे पण लक्षात ठेवा दोनशेवी जयंती आहे फ्लोरेन्स नायटिंगेल यांची म्हणून दोन हजार वीस हे वर्ष आपण इयर्स ऑफ इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईव्ज म्हणून साजरा करण्यात येत आहे इयर्स ऑफ इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईव्ज आणि फ्लोरेन्स नायटिंगेल यांना काय म्हटलं जातं लेडी विथ द लॅम्प असे देखील म्हटलं जातं लेडी विथ द लॅम्प असं देखील म्हटलं जातं लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय नर्स दिन म्हणून यांची जयंती आपण साजरा पंधरा मे पंधरा मेला असतं वर्ल्ड फॅमिली डे जागतिक कुटुंब दिन ओके जागतिक कुटुंब दिन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हा दिवस दे। सर्वात पहिल्यांदा साजरा करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार वीस याचं थीम काय आहे फॅमिलीज इन डेव्हलपमेंट ओके फॅमिलीज इन डेव्हलपमेंट हे याचं थीम आहे पंधरा मेला असतं जागतिक कुटुंब दिन वर्ल्ड फॅमिली डे ओके त्यानंतर आहे सतरा मेला सतरा मे जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा करतो आपण सतरा मेला जागतिक सु दूरसंचार दिन आणि माहिती सोसायटी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो सतरा मे आणि सर्वात पहिल्यांदा जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर सतरा मेलाच का तर एक संस्था आहे आय टी यू ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन याची स्थापना झालेली होती सतरा मे अठराशे पासष्टमध्ये ओके सतरा मे अठराशे पासष्टमध्ये याची स्थापना झाली होती म्हणून तो दिवस आपण आंतर जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा करतो वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे आणि आय टी यूचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हेडक्वार्टर हे आहे जिनेवा या ठिकाणी जिनेवा आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये आणि सध्या याचे एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहेत आणि दोन हजार वीसचं जागतिक टेलिकम्यु कम्युनिकेशन दिन याचं थीम काय आहे कनेक्ट टू थाउजंड थ थर्टी ICTs फॉर द sustainable डेव्हलपमेंट goals. कनेक्ट टू थाउजंड थर्टीज आय सी टी फॉर द एस डी जी ओके डेव्हलपमेंट ह्याचं थीम आहे सतरा मे जागतिक दूरसंचार दिन त्यानंतर सतरा मेलाच असतं जागतिक उच्च रक्तदाब दिन वर्ल्ड हायपरटेन्शन डे वर्ल्ड हायपरटेन्शन डे जागतिक उच्च रक्तदाब दिन आणि दोन हजार वीसचं याचं थीम आहे मेजर्स युअर ब्लड प्रेशर्स कंट्रोल इट लाईव्ह लॉंगर ओके लक्षात ठेवा सतरा मेला असतं जागतिक उच्च रक्तदाब दिन त्यानंतर अठरा मे अठरा मे खूप महत्त्वाचे आहेत अठरा मेला असतं जागतिक वस्तुसंग्रहालय दिन वर्ल्ड म्युझियम डे अठरा मे आणि एकोणीसशे सत्याहत्तरपासून हा दिवस साजरा करण्यात येतो अठरा मे एकोणीसशे सत्याहत्तरपासून दोन हजार वीसचं याचं थीम आहे म्युझियम्स फॉर इक्वेलिटी डायव्हर्सिटी अँड इन्क्लूजन म्युझियम्स फॉर इक्वेलिटी याचं दोन हजार वीसचं थीम आहे अठरा मे जागतिक संग्रहालय दिन आणि अठरा मेलाच असतं जागतिक एड्स लस देखील असतं ओके अठरा मेलाच असतं जागतिक एड्स लस दिन त्याला आपण एच आय लस, लस, लस जागरूकता दिवस असं देखील म्हणतात एच आय व्ही एड्स एच आय व्ही लस जागरूकता दिन अठरा मेलाच असतं आहे त्यानंतर वीस मे लक्षात ठेवा ते जागतिक एड्स दिन नाही जागतिक एड्स दिन असतं एक मेला ओके एक एक सॉरी एक डिसेंबरला असतं जागतिक एड्स दिन एक डिसेंबरला असतं परंतु या ठिकाणी जागतिक एड्स लस दिन आहे ते जे अठरा मेला असतं त्यानंतर वीस मे बघूयात आपण वीस मे वीस मेला असतं जागतिक मधमाशी दिन वर्ल्ड बी डे बी म्हणजे मधमाशी ओके आणि सर्वात पहिल्यांदा हा दिवस दोन हजार अठरामध्ये साजरा करण्यात आला दोन हजार अठरामध्ये सर्वात पहिल्यांदा साजरा करण्यात आला एक व्यक्ती आहेत अँटोन जन्सा ओके यांची जयंती असते अठरा मेला अँटोन जनसा यांची जयंती म्हणून दोन हजार यांची जयंती म्हणून वीस मे जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार वीसचं याचं थीम काय आहे वीस मेचं सेव्ह द बीज ओके मधमाशा वाचवा असं याचं थीम आहे वीस मे जागतिक मधमाशी दिन त्यानंतर आहे इंटरनॅशनल टी डे ओके जागतिक चहा दिन हे असतं एकवीस मेला आणि दोन हजार पाचपासून हा दिवस साजरा करण्यात येतो दोन हजार पाचपासून जागतिक चहा दिन त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे आणखीन एक एकवीस मे एक एकवीस मेला जागतिक राष्ट्रीय जागतिक नाही राष्ट्रीय दहशतवाद दिन दहशतवाद विरोधी दी दिन म्हणून साजरा केला जातो नॅशनल अँटी टेररिझम डे ओके जाग राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दी दिन हे असतं एकवीस मेला कारण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी निमित्त हा दिवस साजरा केला जातो ओके राजीव गांधी यांची पुण्यतिथी असते एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती कुठं तमिळमधील पेरांबूर या ठिकाणी एक संघटना आहे एल टी टी लिबरेशन ऑफ तमिळ लिबरेशन ऑफ टायगर तमिळ इलम ओके असं एल टी टी यांनी हत्या केलेली आहे कुणाची राजीव गांधी यांची एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ओके एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करतो आणि राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान देखील होते ओके सहावे पंतप्रधान होते हे पण लक्षात ठेवा त्यानंतर आहे खूप महत्त्वाचं आणखीन एक बावीस मे बावीस मेला असतं आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे सर्वात पहिल्यांदा हा दिवस एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये साजरा करण्यात आला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सर्वात पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि दोन हजार वीसचं थीम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे दोन हजार वीसचं याचं थीम आहे आवर सोल्युशन्स आर इन आ, नेचर आपले समाधान आपले समाधान निसर्गात आहे निसर्गात आहे म्हणजेच अवर सोल्युशन्स आर इन नेचर हे याचं दोन हजार वीस वीसचं थीम आहे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डेचं आणि दोन हजार एक दोन हजार वीसमध्ये जे कोरोनाला कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा दिवस ऑनलाईन ओंडली या अभियानाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे ऑनलाईन ओंडली बावीस मे जा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन त्यानंतर तेवीस मे तेवीस मेला असतं जागतिक कासव दिन वर्ल्ड टर्टल डे ओके जागतिक कासव दिन लोकांना कासव आणि त्यांच्या आदिवासांविषयी जागृत करण्यासाठी हा दिवस दोन हजार वीसपासून आपण साजरा करतो सॉरी दोन हजारपासून सन दोन हजारपासून साजरा करतो तेवीस मेला असतं जागतिक कासव दिन अमेरिकन टर्टाईज रेस्क्यू एका संस्था आहे ठीक आहे संस्था आहे त्यांच्यातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो तेवीस मे जागतिक कासव दिन त्यानंतर आहे एकतीस मे खूप महत्त्वाचा आहे एकतीस मेला असतं जागतिक तंबाखू विरोधी दिन वर्ल्ड नो टोबॅको डेज तेवी एक एकतीस मे आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हा दिवस साजरा करण्यात येतो एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून दोन हजार वीस थीम खूप महत्त्वाचं आहे हे थीम आहे प्रोटेक्टिंग यूथ प्रोटेक्टिंग यूथ हे याचं थीम आहे uh, एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिनचं आणि हे जागतिक आरोग्य संघटनेकडून साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटना त्याचं uh, मुख्यालय uh, जिनेवा या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलकोन ते क्लिक नक्की करा चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा स्टडी।